बहुजन संघटक समाजामध्ये प्रबोधनाचं, जाणीव जागृतीचं अत्यंत महत्वाचं उत्तम काम करत आहे. आणि याचाच भाग म्हणून अनेक व्याख्यानं, अनेक चर्चासत्र, अनेक पॅनल डिस्कशन राबविण्याचा प्रयत्न, आयोजित करण्याचा प्रयत्न या चॅनेलकडून केला जातो. मला या प्रसंगी या एका महत्वाच्या विषयाच्या अनुषंगानं बोलण्याची माझे माझं विचार, माझे चिंतन, मनन मांडण्याची संधी उपलब्ध करून दिली, त्याबद्दल मी त्यांचा मनापासून आभारी आहे. या बहुजन संघटक या सामाजिक संघटनेचे, संस्थेचे अधिकारी राहुल आणि त्यांचे टीम या सर्वांना मी मनापासून धन्यवाद देतो आणि मी माझ्या मांडणीला सुरुवात करतो. आजचा विषय खूप महत्वाचा आहे. तो विषय आहे आरक्षण. नेमकी धोरण कसं आहे आणि त्या संदर्भातले गैरसमज कसे आहेत, याविषयीची काही चर्चा, याविषयीचं काही चिंतन मनन करावं, अशा प्रकारच्या अपेक्षा आजच्या या कार्यक्रमाच्या संयोजनामध्ये संयोजकांची आपल्याला दिसते. आता आरक्षण, ज्याला आपण मराठीमध्ये आरक्षण म्हणतो, त्याला इंग्रजीमध्ये रिप्रेझेंटेशन असा शब्द वापरलेला आहे. प्रतिनिधित्व म्हणजे समाजातले जे घटक आहेत, लोकसंख्येमधले जे घटक आहेत, समाजातले वेगवेगळ्या स्तरामधले जे घटक आहेत, त्यांचे वेगवेगळ्या व्यवसायांमध्ये, रोजगारांमध्ये, राजकीय सत्तेमध्ये किंवा बाकीच्या क्षेत्रांमध्ये लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये प्रतिनिधित्व मिळावं, अशा प्रकारची ती अपेक्षा आहे. त्याला रिझर्वेशन असं म्हणतात. आपल्या सर्वांना माहित असेल की आपल्या देशामध्ये किंवा भारतामध्ये आरक्षणाचे जनक म्हणून राजर्षी शाहू महाराजांकडे बघितलं जातं. पहिल्यांदा आरक्षणाचं धोरण प्रस्तावित करण्याचं आणि लागू करण्याचं काम जर कुणी केलं असेल तर ते राजर्षी शाहू महाराजांनी केल्याचं आपल्याला दिसतं. आणि म्हणून त्यांनी 1902 मध्ये अशा प्रकारचं आरक्षणाचं धोरण जाहीर केलं आणि त्याची अंमलबजावणी, त्याची कार्यवाही अत्यंत काटेकोरपणे, अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीनं करण्याचा प्रयत्न हा त्यांनी केला. आणि त्यांनी करण्यापाठीमागचं असं की कोल्हापूर संस्थानामध्ये त्यांना असं लक्षात आलं की शिक्षण असू द्या किंवा रोजगाराच्या संधी असू द्या, यामध्ये सर्वांचं प्रतिनिधित्व त्यांना दिसलं नाही. आणि त्यामुळं त्यांनी काय केलं की सर्वांना प्रतिनिधित्व मिळावं, प्रामुख्याने वंचितांना मिळावं, सामाजिक मागासांना मिळावं, जो प्रगत समाज आहे त्या व्यतिरिक्त त्या समाजाला ते मिळावं, अशा प्रकारचा हेतू डोळ्यासमोर ठेवून 1902 मध्ये सर्वप्रथम राजर्षी शाहूंनी आरक्षण धोरणाचा पाया रचला, आरक्षण धोरण प्रस्तावित केलं आणि त्याची कार्यवाही, अंमलबजावणी अत्यंत काटेकोर पद्धतीने करण्याचा प्रयत्न हा केला. आपल्याला माहित आहे की राजर्षी शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे अत्यंत आपुलकीचे, जिव्हाळ्याचे, अगदी कौटुंबिक संबंध होते असं म्हटलं तरी ते वावगं ठरणार नाही. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना राष्ट्रीय तळावरती, सामाजिक स्तरावरती एक महत्वाची संधी किंवा एक पोषक वातावरण उपलब्ध करून देण्यामध्ये राजर्षी शाहू महाराजांचं योगदान अनन्यसाधारण आहे. आणि डॉक्टर आंबेडकरांना आणि राजर्षी शाहूंचे संबंध हे असल्यामुळे, एका विचाराचे, एका कृतीचे, एका धोरणाला मानणारे असल्यामुळे, राजर्षी शाहू नंतर अशा प्रकारचं आरक्षणाचं धोरण कसं असावं, त्याचं स्वरूप काय असावं, त्याची कार्यवाही, अंमलबजावणी कशी करावी, या संबंधीचं विचार, या संबंधीचं विवेचन, या संबंधीची मांडणी राजर्षी शाहूंनी, राजर्षी शाहू नंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केली. अजून स्वातंत्र्यपूर्व कालावधीमध्ये राजर्षी शाहूंनी 1902 मध्ये ते केलं आणि स्वातंत्र्य अजून मिळालेलं नव्हतं, पण मिळण्याच्या मार्गावरती होतं. त्यावेळेला आरक्षण धोरण, त्याला प्रतिनिधित्व धोरण, रिप्रेझेंटेशन पॉलिसी असं म्हटलं, ते प्रस्तावित करण्याचा प्रयत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेला होता. त्यांचं शेड्यूल कास्ट फेडरेशन हे सामाजिक संघटन होतं आणि या सामाजिक संघटनेचं एक मेमोरँडम, एक जाहीरनामा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेला होता. आपल्याला स्वातंत्र्य मिळणार होतं, संविधान तयार करण्याची प्रक्रिया सुरू होणार होती,
आणि संविधान तयार करण्याच्या प्रक्रियेमध्ये कॉन्स्टिट्युअंट असेंब्लीमध्ये संविधान सभेमध्ये त्यांना संधी मिळेल असं त्यांना वाटलं नाही, किंवा पुढच्या ज्या प्रक्रिया झाल्या संविधान निर्मितीच्या, राज्यघटना निर्मितीच्या, त्यामध्ये त्यांना प्रतिनिधित्व मिळू शकेल असं त्यांना वाटलं नाही. आणि म्हणून त्यांनी किमान एक माझं माझं मत, एक माझा विचार धोरणकर्त्यांपर्यंत जावावा, जे कोण संविधान निर्मिती करतील, राज्यघटना तयार करतील, त्यांच्यापर्यंत तो जावा, पोहोचावा. आणि तो धोरणामध्ये, देशाच्या विकास धोरणामध्ये, देशाच्या नीतीमध्ये तो अंतर्भूत व्हावा या दृष्टीनं तशा प्रकारचं धोरण त्याने शेड्यूल कास्ट फेडरेशन मध्ये त्याचा जो जाहीरनामा की जो त्यांना संविधान सभेला सादर करायचा होता, सबमिट करायचा होता, त्यासाठी त्यांनी केलं होतं. आणि नंतरच्या कालावधीमध्ये स्वातंत्र्य अजून मिळालेलं नव्हतं, 1947 मध्ये तो जो शेड्यूल कास्ट फेडरेशनचा जाहीरनामा होता तो स्टेट्स अँड मायनॉरिटीज इन इंडिया या नावानं तो प्रसिद्ध झाला 1947 मध्ये, अजून स्वातंत्र्य मिळालेलं नव्हतं. आणि त्यामध्ये साधारणतः एक संविधानाची प्रतिकृती, प्रॉक्सी ऑफ कॉन्स्टिट्यूशन अशा प्रकारची रचना, अशा प्रकारची मांडणी त्यामध्ये केलेली होती. आणि त्यामध्ये डॉक्टर आंबेडकरांनी रिप्रेझेंटेशन, प्रतिनिधित्व अशा प्रकारची संकल्पना, अशा प्रकारची कॉन्सेप्ट ही त्यांनी वापरली. आणि त्यामध्ये त्यांनी असं सांगितलं की रिप्रेझेंटेशन, आरक्षण हे सामाजिक आर्थिक विकासाचं प्रभावी साधन आहे, प्रामुख्यानं सामाजिक वंचित गटामधून, सामाजिक मागास गटामधून, जे विकासाच्या प्रवाहामध्ये नाहीत, प्रक्रियेमध्ये नाहीत, विकासाचे लाभ, त्याचे बेनिफिट त्यांना मिळत नाहीत, त्यांना त्या विकासाच्या प्रवाहामध्ये आणणं आणि त्याचबरोबर त्या विकासाची लाभ फळं ती त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणं, अशा प्रकारचं हेतू इंटेन्शन ठेवून डॉक्टर आंबेडकरांनी या स्टेट्स अँड मायनॉरिटीज मध्ये रिप्रेझेंटेशन हा शब्द वापरला, प्रतिनिधित्व हा शब्द वापरला. आणि त्यानंतर त्यामध्ये अनुसूचित जाती जमाती किंवा बाकीचे सामाजिक मागास गट यांना ते प्रतिनिधित्व देणं आवश्यक आहे, विकासाच्या प्रवाहामध्ये आणणं एका बाजूला, आणि विकासाची फळं, विकासाचे लाभ दुसऱ्या बाजूला त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणं, अशा प्रकारचा हेतू घेऊन अशा प्रकारची मांडणी ही त्यामध्ये केली. आणि मग नंतर घडामोडी घडत गेल्या, संविधान निर्मितीची प्रक्रिया सुरू झाली, संविधान सभेची प्रक्रिया सुरू झाली, आणि सुदैवानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्यामध्ये प्रतिनिधित्व मिळालं. आणि प्रतिनिधित्वच असं नाही तर ती ड्राफ्टिंग कमिटी जी होती संविधानाची, ती मसुदा मसुदा निर्माण करणारी जी कमिटी होती, समिती होती, त्यामध्ये त्यांना अध्यक्षपदाचा बहुमान मिळाला. आणि त्यामधून संविधानाची निर्मिती या देशामध्ये झाली. आणि मुळातच हा विषय नेमका काय आहे, तसं सामाजिक आर्थिक विकासाचं प्रभावी साधन आहे याचं ज्ञान, यासंबंधीची माहिती, यासंबंधीचा अनुभव, कारण त्यांचं शिक्षण कोलंबिया विद्यापीठ अमेरिका, एम ए पी एच डी, डीएससी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स बारॅटला वगैरे झालेलं असल्यामुळे, आणि त्यांनी बाहेर निरीक्षण वाचन संशोधन केलेलं असल्यामुळे हे धोरण काय करू शकतं. आणि राजर्षी शाहू महाराजांनी जेव्हा आरक्षण धोरण राबवलं त्याचे परिणाम कसे चांगले दिसले हे त्यांनी बघितलेलं होतं, हे त्यांनी अनुभवलेलं होतं. आणि म्हणून त्या अनुषंगानं त्याचा अंतर्भाव करण्याचा प्रयत्न संविधान निर्मितीमध्ये, संविधानाची निर्मितीची प्रक्रिया मसुदा समितीचं अध्यक्षपद त्यांना मिळाल्यामुळं ते निर्माण करण्याचा प्रयत्न, ते निर्माण करण्याचं काम हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं. आणि त्याची जी तरतूद आहे ती त्याची तरतूद ही संविधानामध्ये करण्याचा प्रयत्न केला, संविधानामध्ये आरक्षणाचं धोरण हे अंतर्भूत करण्याचा प्रयत्न केला असं आपल्याला दिसतं. आणि म्हणून संविधानामध्ये, कॉन्स्टिट्यूशनमध्ये, राज्यघटनेमध्ये हे आरक्षणाचं तत्व आलं, हे आरक्षणाचं धोरण आलं. आणि त्याची पार्श्वभूमी आहे ती त्यांचा स्टेट्स अँड मायनॉरिटीज हा ग्रंथ, की जे शेड्यूल कास्ट फेडरेशन हे जे त्यांचं सामाजिक संघटन होतं त्याचा तो जाहीरनामा होता, ते नंतर पुस्तक रूपानं स्टेट्स अँड मायनॉरिटीज या नावानं ते प्रसिद्ध झालं. आणि त्याच्या अगोदर राजर्षी शाहूंचं जे कार्य होतं, त्यांचं जे आरक्षणाचं धोरण होतं 1902 पासून, आणि त्याची जी फळं दिसून येत होती सामाजिक विकास, आर्थिक विकासामध्ये त्याचं जे योगदान दिसून येत होतं, त्याचं जे कॉन्ट्रीब्युशन दिसून येत होतं,
त्याचा परिणाम म्हणून त्याचा परिपाक म्हणून हे धोरण अंतर्भूत करून आणि त्यांनी इथली सामाजिक परिस्थिती धार्मिक परिस्थिती ही बघितलेली होती. त्यांचं कास्ट इन इंडिया नावाचं पुस्तक आहे, अनिहिलेशन ऑफ कास्ट आहे, आणि त्यांचं समाजशास्त्रीय अँथ्रोपॉलॉजिकल अशा प्रकारचा अभ्यास आणि संशोधन असल्यामुळं आणि स्वतः त्यांनी अनुभव घेतल्यामुळं स्वतः त्यांना अनुभव आल्यामुळं हे धोरण कसं आवश्यक आहे, सामाजिक आर्थिक विकासाचं एक प्रभावी साधन कसं ठरू शकतं आणि त्याचं इम्पिरिकल इव्हिडन्स म्हणजे राजर्षी शाहूंनी जेव्हा त्याची अंमलबजावणी केली, कार्यवाही केली, मग शिक्षणातलं आरक्षण असेल, रोजगारातलं आरक्षण असेल, प्रामुख्यानं रोजगारातलं आरक्षण, याचा जो परिणाम चांगला परिणाम अनुकूल परिणाम हा राजर्षी शाहूंच्या कालावधीमध्ये दिसल्यामुळं आणि तो बाबासाहेबांना माहीत असल्यामुळं आणि डॉक्टर आंबेडकर आणि राजर्षी शाहू यांच्या अत्यंत जिव्हाळ्याचे कुटुंबाचे कौटुंबिक संबंध असल्यामुळं त्याचा परिणाम हा याच्यावरती झाल्याचं आपल्याला दिसतं आणि त्यातून ते आरक्षण धोरण आलं. यामध्ये प्रतिनिधित्व देणं, रिप्रेझेंटेशन देणं या अपेक्षित आहे. परदेशामध्ये सुद्धा काही क्लास बेस्ड, कास्ट रिलिजन बेस्ड किंवा इथिक्स बेस्ड वांशिकवाद यावरती आधारित अशा प्रकारचं धोरण निश्चित करून त्याची कार्यवाही करण्याचा प्रयत्न केला जातो. त्याला त्याने अफर्मेटिव्ह ऍक्शन असं नाव दिलेलं आहे. ते धोरण आपल्यासारखंच आहे पण त्याला त्याने अफर्मेटिव्ह ऍक्शन असं म्हटलं. तिथलं डिस्क्रिमिनेशन हे वंशावरती आधारित असेल किंवा रंगावरती कलरवरती आधारित असेल किंवा धर्मावरती आधारित असेल अशा प्रकारचं होतं. त्याचं स्वरूप भारतातील या आरक्षणापेक्षा वेगळं आहे. इथं जे सामाजिक वंचितता आहे, सामाजिक भेदजन्य वागणूक आहे, त्यातून एक वंचित घटकांना, सामाजिक मागास घटकांना न्याय मिळावा, स्वातंत्र्य समता बंधुता एक विकासाच्या प्रवाहामध्ये हा समाज यावा, विकासाच्या प्रवाहामध्ये तो सामील व्हावा आणि जो काही विकास ज्या पातळीवरचा विकास होईल त्याचे फायदे त्याचा लाभ त्याची फळं ही घेता यावीत, साधता यावीत या हेतून आरक्षणाचं धोरण त्याला रिप्रेझेंटेशन असं म्हटलेलं, प्रतिनिधित्व असं म्हटलेलं आहे, त्यातून ते आल्याचं आपल्याला दिसतं. त्यामध्ये साधारणतः सामाजिक मागासलेपण हा त्याचा आधार आहे. मग ते शिक्षणातलं आरक्षण असेल, रोजगारातलं आरक्षण असेल, नोकऱ्यातलं आरक्षण असेल आणि मग राजकारणातलं आरक्षण असेल, असे तीन भाग त्यामध्ये आपल्याला दिसतात. आणि आता नुकतंच राजकीय आरक्षणाच्या बाबतीमध्ये प्रामुख्यानं स्त्रियांना राजकीय आरक्षण देण्याच्या अनुषंगानं ते जे बिल आहे ते बिल संमत झालेलं आहे. पण त्याचे काही पूर्व आहेत की कंडिशन्स काय आहेत की लोकसंख्येची गणती ज्याला पॉप्युलेशन सेन्सस असं म्हणतो तो पॉप्युलेशन सेन्सस करणं आणि मग त्याला आपण जे मतदार संघ आहेत त्या मतदारसंघाची रचना करणे या काही पूर्व अटींची गरज आहे. ते झाल्यानंतर महिलांसाठीच केंद्र पातळीवरती देश पातळीवरचं जे आरक्षणाचं धोरण आहे त्या आरक्षणाचं धोरण लागू होऊ शकेल. पहिले कायदा मंत्री म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असताना हिंदू कोड बिल त्यांनी आणलं. स्त्रिया हा एक सामाजिक वंचित घटक आहे, त्यांना दिली जाणारी वागणूक ही भेदजन्य आहे, त्यांना दिली जाणारी वागणूक ही वर्जनजन्य आहे आणि म्हणून त्यांना विकासाच्या प्रवाहामध्ये आणल्यामुळे त्यांना एक माणूस म्हणून सन्मानाचं जीवन, एक प्रतिष्ठेचं जीवन देण्याच्या अनुषंगानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पहिला कायदा मंत्री, भारताचे पहिले कायदे मंत्री म्हणून आरक्षणाचं म्हणजे हिंदू कोड बिल आणलं होतं आणि त्यामधून स्त्रियांच्या विकासाला प्रेरणा प्रोत्साहन गती देण्याचा प्रयत्न केला होता. पण दुर्दैवानं ते हिंदू कोड बिल पास झालं नाही, संमत झालं नाही आणि नंतर मात्र टप्प्याटप्प्यानं तुकड्या तुकड्यानं ते झालं आणि मग आता राजकीय आरक्षणासाठी आता ह्या 2023 मध्ये तो ते जे बिल आहे ते संमत झालेलं आहे. यापूर्वी ते अनेक वेळेला आलं पण कुठल्या ना कुठल्या कारणामुळे, अज्ञान असेल किंवा अजून काय असेल, विचारधारा असेल किंवा माइंडसेट असेल, त्याचा परिणाम म्हणून ते स्वीकारलं गेलं नाही, ते संमत झालं नाही आणि त्यामधून प्रामुख्यानं हे मागं पडलं. पण आता उशिरा का होईना पण त्याचं धोरण ते आलेलं आहे. फक्त आता गरज आहे ती त्याच्या अंमलबजावणी कधी होऊ शकेल, कार्यवाही कधी होऊ शकेल याची. आपण आरक्षणाच्या धोरणाचा विचार करत असताना मी पहिल्यांदा सांगितलं की सामाजिक आर्थिक विकासाचं ते प्रभावी साधन आहे. प्रामुख्यानं विकासाच्या प्रवाहामध्ये जे वंचित घटक आहेत, सामाजिक मागास घटक आहेत, त्यांना त्या विकासाच्या प्रवाहामध्ये आणणं आणि विकासाची फळं, विकासाचे लाभ हे त्यांच्यापर्यंत पोहोचवणं अशा प्रकारचा हेतू या धोरणामध्ये आहे. आणि मग संविधानामध्ये त्याची तरतूद केलेली असल्यामुळं संविधानामध्ये
या आरक्षण धोरण रिप्रेझेंटेशन धोरण अंतर्भूत करण्यात आलेला आहे. त्यामध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, ओबीसी, आर्थिक मागास गट अशा पद्धतीनं हे आरक्षण हे प्रतिनिधित्व दिलं जात आहे. आपण संविधानाचा जर विचार करू लागलो तर संविधानामध्ये आर्टिकल 341 आणि आर्टिकल 342 म्हणजे कलम 341 आणि कलम 342 प्रमाणे अनुसूचित जाती की ज्या सामाजिक दृष्ट्या वंचित आहेत, ज्या सामाजिक दृष्ट्या अप्रगत आहेत, मागास आहेत, आणि अनुसूचित जमाती शेड्यूल ट्राईब्स त्या ओळखणं आणि त्यांना हे प्रतिनिधित्वाचं धोरण देणं, आरक्षणाचं धोरण देणं अशा प्रकारची तरतूद ही त्यामध्ये करण्यात आल्याचं आपल्याला दिसतं. म्हणजे कलम 341 आणि कलम 342 प्रमाणे अनुसूचित जाती जमाती हा जो सामाजिक गट आहे, हा जो सामाजिक समूह आहे, तो सामाजिक गट हा आयडेंटिफाय करणं, ओळखणं ही गोष्ट अपेक्षित आहे. आणि कलम 16 प्रमाणे, कलम 16 प्रमाणे आरक्षणाची तरतूद ही करण्यात आलेली आहे. त्यामध्ये सरकारनं असं प्रतिनिधित्व देण्यासाठी किंवा आरक्षण देण्यासाठी उपाययोजना कराव्यात अशा प्रकारची तरतूद यामध्ये केलेली आहे. आणि 335 मध्ये शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईब यांना विचारात घेऊन त्याची अंमलबजावणी करावी अशा प्रकारची तरतूद ही यामध्ये आपल्याला दिसते. मग यासाठी सामाजिक वंचित मागास ओळखण्यासाठी आयोग निर्माण करणं, त्याचा आढावा घेणं, सामाजिक मागासले पण शोधून काढणं आणि त्यांना वंचितता आणि भेदजन्य वागणूक यापासून बाजूला काढणं, विकासाच्या प्रवाहामध्ये आणणं आणि विकासाची संधी, विकासाची फळं ही त्यांच्यापर्यंत उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करून अशा प्रकारची तरतूद ही प्रामुख्यानं यामध्ये असल्याचं आपल्याला दिसतं. स्वातंत्र्य प्राप्तीनंतर प्रामुख्याने संविधानामध्ये असलेल्या तरतुदीचा परिणाम म्हणून आपल्या देशामध्ये साधारणतः अनुसूचित जाती जमाती, त्यानंतर ओबीसी, सामाजिक आर्थिक मागास गट यांना आरक्षण किंवा प्रतिनिधित्व देण्याचा प्रयत्न हा केलेला आहे. यामध्ये शिक्षण, यामध्ये रोजगार, यामध्ये राजकीय आरक्षण याच्या तरतुदी आणि त्याच्या अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न हा केल्याचं आपल्याला दिसत. खरं म्हणजे या धोरणाची तरतूद संविधानामध्ये होती. संविधानाची अंमलबजावणी 1950 पासून सुरू झाली पण या धोरणाची अंमलबजावणी मात्र लवकर झाली नाही. अनेक कारणांच्या परिणामांमुळं हे जे आरक्षणाचं धोरण आहे, प्रतिनिधित्वाचं धोरण आहे, हे प्रतिनिधित्वाचं धोरण हे त्याची कार्यवाही करण्यामध्ये, त्याची अंमलबजावणी करण्यामध्ये उशीर झाला, वेळ झाला असं आपल्याला दिसतं, असं आपल्याला लक्षात येतं. मग नंतरच्या कालावधीमध्ये साधारणतः 1985 या नंतर, खरं म्हणजे खऱ्या अर्थाने 1980च्या दशकात, 85 पासून म्हणा, हे धोरण त्याची अंमलबजावणी सुरू झाली. प्रामुख्यानं शिक्षणातलं प्रतिनिधित्व आणि रोजगारातलं प्रतिनिधित्व आणि राजकीय प्रतिनिधित्व. मग हे प्रतिनिधित्व, मग त्यासाठी सामाजिक मागास पण शोधून काढणं आणि त्या ज्या जाती आहेत त्यांना अनुसूचित जाती जमातीमध्ये अंतर्भूत करणं, ओबीसीमध्ये अंतर्भूत करणं किंवा आता आर्थिक मागासलेगड ज्याला आपण इकॉनॉमिकली वीकर सेक्शन असं म्हणतो त्यांना त्यामध्ये अंतर्भूत करणं आणि त्या आरक्षण धोरणाची अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न हा केल्याचं आपल्याला दिसतं. आता एकंदरीत आज आपण जर हे आरक्षणाचं धोरण बघितलं तर राजकीय आरक्षण संविधानाच्या अंमलबजावणीपासून ते सुरू झालं पण स्त्रियांसाठीचं आरक्षण हे अजून काही अपवाद सोडले तर नाही आलं. 73-74 घटनादुरुस्ती झाली 1992 मध्ये आणि त्यामध्ये स्त्रियांना प्रतिनिधित्व देणं अपेक्षित होतं आणि तशी तरतूद त्यामध्ये होती पण देशपातळीवरती तशा प्रकारचा प्रयत्न केला गेला पण तो यशस्वी झाला नाही आणि त्यामुळे स्त्रियांना
जे राजकीय आरक्षण मिळणं अपेक्षित होतं ते त्यांना मिळालं नाही. सुदैवानं महाराष्ट्रामध्ये राजकीय आरक्षण हे लवकर सुरू झालं या 73-74 घटना दुरुस्तीच्या अनुषंगाने, आणि 50% स्त्रियांना आरक्षण देण्याची तरतूद झाली आणि त्याची कार्यवाही त्याची अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न हा केला गेला केलेला आहे. आता हे जे आरक्षण आहे त्याचं नेमकं प्रतिनिधित्व कसं आहे किंवा त्याचं प्रमाण किती आहे कसं आहे याचा एक या अनुषंगाने विचार आपल्याला करणं अपेक्षित आहे किंवा करणं गरजेचं आहे असं आपल्याला दिसतं. आणि तो जेव्हा आपण विचार करतो त्यावेळेला आपल्याला असं लक्षात येतं की साधारणतः देश पातळीवरचा विचार जर आपण केला, राष्ट्र पातळीवरचा विचार केला, तर सेंट्रल गव्हर्नमेंट लेवलला अनुसूचित जाती शेड्यूल कास्ट यासाठी 15% आरक्षण आहे, शेड्यूल ट्राईब साठी 7.5% आहे, ओबीसी साठी 27% आहे, इकॉनॉमिकली बॅकवर्ड सेक्शन ईडब्ल्यूएस म्हटलं त्याला 10% आहे, आणि डिसॅबिलिटी म्हणजे ज्याला आपण हे म्हणतो हँडिकॅप्ड त्यांच्यासाठी 4% आरक्षणाची तरतूद ही देश पातळीवरती केंद्र पातळीवरती केल्याचे आपल्याला दिसते. ती प्रामुख्याने शिक्षण आणि रोजगाराच्या संधींमध्ये आणि राजकीय मध्ये सुद्धा स्त्रिया जर सोडल्या तर त्यामध्ये त्याची अंमलबजावणी त्याची कार्यवाही करण्याचा प्रयत्न हा केला जातो. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे राजर्षी शाहू महाराजांनी हे धोरण पहिल्यांदा लागू केलं, त्याची कार्यवाही अधिक प्रामाणिक पद्धतीनं कशी करता येईल या दृष्टीने त्यांनी प्रयत्न केला. आणि डॉक्टर आंबेडकर आणि राजर्षी शाहू यांचे संबंध आणि एकूणच इथल्या सामाजिक परिस्थितीचा, इथल्या वंचिततेचा, इथल्या मागासपणाचा अभ्यास डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा असल्यामुळं आणि सुदैवानं संविधान निर्मितीची संधी जबाबदारी त्यांना मिळाल्यामुळं त्याचा अंतर्भाव त्याचा समावेश डॉक्टर आंबेडकरांनी या संविधानामध्ये केला त्याचा उल्लेख मी मगाशी केलेला आहे. त्यामुळं महाराष्ट्रामध्ये हे जे आरक्षणाचं धोरण आहे हे आरक्षणाचं धोरण हे केंद्रापेक्षा थोडस वेगळं आहे आणि ते तुम्हाला माहीत असणं आवश्यक. पहिल्यांदा हे चौकट मी तुमच्या पुढे ठेवतो आणि मग वर्तमान स्थितीमध्ये वर्तमान स्थितीकडे आपण बघण्याचा प्रयत्न करतो. साधारणतः अंमलबजावणीच्या अनुषंगाने, इम्प्लिमेंटेशनच्या अनुषंगाने आणि मग शेवटच्या टप्प्यामध्ये भविष्यकालीन वाटचाल कशी असायला पाहिजे, भविष्यकालीन दिशा या धोरणाची आणि अंमलबजावणीची काय असायला पाहिजे याकडे आपण जाण्याचा प्रयत्न करतो. महाराष्ट्रामध्ये हे जे आरक्षण आहे, प्रतिनिधित्व आहे, ते अनुसूचित जातीसाठी 13% आहे, अनुसूचित जमातीसाठी 7% आहे, DTA साठी 3% आहे, NTB साठी 2.5% आहे, NTC साठी 3.5% आहे, NTD साठी 2% आहे आणि SBC साठी विशेष मागासासाठी 2% आहे आणि OBC साठी 19% आहे. असं अशा प्रकारच्या आरक्षणाची तरतूद ही महाराष्ट्रामध्ये आपल्याला दिसते. आता थोडस अंमलबजावणीच्या परिस्थितीकडे स्थितीकडे जर आपण गेलो तर काय चित्र दिसत, तर आपल्याला माहित आहे की भारताची ओळख ही साधारणतः एक मिश्र अर्थव्यवस्था अशी आहे, एक विविधता असलेली व्यवस्था अशी आहे, वंचितता वर्जनता अस्तित्वात असली मग जातीच्या आधारावरती असेल, वर्णाच्या आधारावरती असेल, धर्माच्या आधारावरती असेल, वंशाच्या आधारावरती असेल, अशा प्रकारच्या असल्यामुळं त्याची कार्यवाही त्याची अंमलबजावणी करणं अपेक्षित होतं. आणि मिश्र अर्थव्यवस्थेमध्ये साधारणतः सार्वजनिक क्षेत्र आणि खाजगी क्षेत्र असे दोन्ही प्रकारचे क्षेत्र असतात आणि प्रामुख्यानं हे धोरण सार्वजनिक म्हणजे सरकारी मालकीचं किंवा सरकारी प्रतिनिधित्व असलेलं जे क्षेत्र आहे त्यामध्ये प्रामुख्यानं लागू करण्याचा प्रयत्न केला. यामध्ये शिक्षण असेल, यामध्ये रोजगार संधी असतील, नोकऱ्या असतील,
आणि राजकीय व्यवस्थेमध्ये प्रामुख्याने स्त्रियांचा विचार उशीर आता होतोय. महाराष्ट्रामध्ये तो लवकर झाला, लवकर म्हणजे तुलनेने ना. आणि आता केंद्र पातळीवरती तो होतोय, पण अजून आपल्याला वाट बघावी लागेल त्याच्या ज्या आवश्यक अटी, त्या आवश्यक अटींची पूर्तता करण्यासाठी. खरं म्हणजे हे धोरण संविधान 50 ला लागू झाल्यानंतर 26 जानेवारी 1950 ला लगेच त्याची कार्यवाही अंमलबजावणी होणं गरजेचं होतं, आवश्यक होतं, पण तसं झालं नाही. या धोरणाच्या अंमलबजावणीला वेळ झाला आणि सुरुवातीच्या कालावधीमध्ये खऱ्या अर्थानं आपली अर्थव्यवस्था मिश्र अर्थव्यवस्था होती, मिक्सड इकॉनॉमी होती. त्यामध्ये खाजगी क्षेत्र आणि सार्वजनिक क्षेत्र दोन्ही क्षेत्र होती आणि बऱ्यापैकी अस्तित्व सार्वजनिक क्षेत्राचं, सरकारच्या मालकीच्या क्षेत्राचं किंवा सरकारच्या प्रतिनिधित्वाच्या क्षेत्राचं बऱ्यापैकी अस्तित्व होतं असं आपल्याला दिसतं साधारणतः 1990 पर्यंत. पण अंमलबजावणीला सुरुवात झाली साधारणतः 80 नंतरच्या कालावधीमध्ये 85 पासून. त्यामुळे हे धोरण उशीर आलं आणि जेव्हा त्याची अंमलबजावणी सुरू झाली तेव्हा तिथं प्रश्न निर्माण झाला की समजा नोकऱ्यातलं आरक्षण असेल किंवा शिक्षणातलं आरक्षण असेल तर शिकणारी माणसं कमी होती, पटसंख्या ज्याला आपण ग्रॉस एलिमेंट रेशो असं म्हणतो तो फार कमी होता. आणि त्यामुळे एका बाजूला अंमलबजावणीला उशीर झाला, दुसऱ्या बाजूला योग्य पात्र उमेदवार मिळणं कठीण झालं कारण शिक्षणाचं प्रमाण कमी होतं. आणि हे हळूहळू सुधारत असताना त्यावेळी त्या कालावधीमध्ये जे क्वालिफाईड होते, जे एलिजिबल होते, जे एज्युकेटेड होते त्यांना शिक्षण आणि रोजगारातल्या आरक्षणाचा फायदा मिळाला, पण अंमलबजावणी फार उशिरा झाली. 50 मध्ये ती व्हायला पाहिजे होती, ती साधारण 85 नंतर झाली की लगेच आपण 91 पासून खाजगीकरणाचं धोरण, आर्थिक सुधारणांचा कार्यक्रम राबवला. आणि या आर्थिक सुधारणांचा कार्यक्रम म्हणून आपण सार्वजनिक क्षेत्राचं खाजगीकरण करत चाललो आणि खाजगीकरण करत चालल्यामुळं हे आरक्षण आपण खाजगी क्षेत्राला लागू नाही केलेलं, सार्वजनिक म्हणजे सरकारच्या मालकीच्या किंवा सरकारचं प्रतिनिधित्व असलेल्या क्षेत्रालाच आपण ते लागू केलेलं असल्यामुळं आपोआपच इकडं पात्र उमेदवार तयार होत असताना तिकडं ज्या जागा आहेत, ज्या संधी आहेत त्या कमी होत गेल्या आणि त्यातून तिथं विरोधाभास निर्माण झाला. 91 नंतर सुरुवातीला एवढी गती नव्हती, पण नंतरच्या कालावधीमध्ये ती गती वाढत गेली आणि आज तर अशी परिस्थिती आहे की जवळपास सार्वजनिक क्षेत्राचं अस्तित्व आहे का अशा प्रकारचा प्रश्न निर्माण होण्याची परिस्थिती आहे. म्हणजे वेगानं आपण खाजगीकरण करायला लागलो, वेगानं आपण जागतिकरण शिथिलकरण करू लागलो आणि आपण मुक्त अर्थव्यवस्थेकडे, भांडवलशाही अर्थव्यवस्थेकडे, बाजाराधिष्ठित अर्थव्यवस्थेकडे आपण मार्गक्रमण करत चाललेलो आहे आणि त्यामुळं आपोआपच आरक्षण धोरणाचा पराभव होत चालला असं आपल्याला दिसतं. एका बाजूनं आपण आरक्षणाची रचना मी तुम्हाला सांगितली, ही रचना आपण तयार केली पण नुसती रचना तयार करून उपयोग नाही, त्याला प्रत्यक्ष संधी दिल्याशिवाय खऱ्या अर्थानं या धोरणाची अंमलबजावणी, या धोरणाची कार्यवाही झाली किंवा होते असं आपल्याला म्हणता येत नाही. हा निश्चितपणे 85 नंतर 90 पर्यंत साधारणतः जे काही बेनिफिट्स मिळाले सामाजिक वंचित घटकांना, अनुसूचित जाती जमाती ओबीसी जे काही असतील, बाकीचा समाज वंचित समाज त्यांना पण संख्या कमी होती, शिक्षण कमी आणि त्यामुळे उमेदवार मिळत नव्हते, त्यामुळे तिथं त्या धोरणाचा अंमलबजावणी झाली नाही, योग्य प्रमाण होऊ शकले नाही. आणि शिक्षण वाढत चाललं, पटसंख्या वाढत चालली, प्रवाह शिक्षणाचा वाढत चालला, मात्र आता रोजगाराच्या संधी उपलब्ध नाहीत कारण आपण खाजगीकरण, शिथिलीकरण, जागतिकीकरण याकडे आपण चाललो आणि त्यामुळं आरक्षण धोरण आहे आपलं पण आउटपुट काय, त्याचा आउटकम काय, त्याचं फळ काय, त्याचा जर आपण विचार करू लागलो तर आपल्याला असं दिसतं की आरक्षण धोरण आहे की नाही अशा प्रकारची परिस्थिती, अशा प्रकारची स्थिती निर्माण झाल्याचं आपल्याला दिसतं. म्हणजे रचना आहे, सिस्टम आहे, व्यवस्था आहे, पण अंमलबजावणी करण्यासाठी रोजगाराच्या संधी नाही. हा निश्चितपणे शिक्षणामध्ये त्याची अंमलबजावणी होत आहे पण पुन्हा खाजगी क्षेत्र, शिक्षणाचं खाजगीकरण साधारणतः 91 पासून आणि विशेषतः 95 नंतर जागतिक व्यापार संघटनेच्या स्थापनेनंतर फार मोठ्या प्रमाणावर शिक्षणाचं खाजगीकरण, त्यामुळे मग खाजगी शिक्षण संस्थांमध्ये प्रामुख्यानं हे प्रतिनिधित्वाचं धोरण, आरक्षणाचं धोरण लागू करणं आणि ते प्रामाणिकपणे लागू करणं हे शक्य नाही. आणि दुसऱ्या बाजूला रोजगाराच्या संधींमध्ये बँका असतील, विमा असतील,
केंद्र राज्य आयोग असतील किंवा बाकीचे महामंडळ बाकीच्या संस्था असतील, त्यामध्ये रोजगाराची संधी संकुचित होत चालली. आणि रोजगाराच्या संधी संकुचित होत असताना आरक्षण व्यवस्थापन केली पण अंमलबजावणी आपण केली नाही, किंवा अंमलबजावणी जशी होणं अपेक्षित आहे तसं आपल्याला करता आलं नाही किंवा तसे आपण केली नाही करू शकलो नाही असं चित्र आपल्याला दिसतं. आज अशी अवस्था आहे की राजकीय आरक्षण मिळू शकेल पण राजकीय आरक्षण देत असताना स्त्रियांचं जर राजकीय आरक्षण आपण बघू लागलो तर त्याच्या अंमलबजावणीला वेळ होणार आहे, पुढे कालावधी जाणार आहे. कारण जनगणना करावी लागेल, लोकसंख्या गणती करावी लागेल आणि मग ते जे मतदारसंघ आहे त्या मतदारसंघाची रचना मतदारसंघ हे अद्ययावत करावे लागतील आणि मग त्यातून त्या अंमलबजावणी होईल, पण त्यासाठी वेळ लागेल. बाकीचं आरक्षण स्वतंत्र अनुसूचित जाती जमाती यासाठीचं आरक्षण आहे राजकीय. मात्र शिक्षणामध्ये स्वतंत्र सार्वजनिक क्षेत्रामध्ये ते लागू आहे, खाजगी क्षेत्रामध्ये नाही. आणि काही स्पेशलाइज्ड शिक्षण संस्था आहेत आय आय टी सारख्या आय आय एम सारख्या, तिथं हे आरक्षण रद्द करण्यात आलेलं आहे. त्यामुळे तिथं हा जो वंचित घटक आहे, हा जो बहुजन आहे, हा बहुजन त्या प्रवाहातून बाहेर पडत चाललेला आहे. मग या सगळ्या पार्श्वभूमीवरती आपल्याला खऱ्या अर्थानं हे जे आरक्षण ज्याला प्रतिनिधित्वाचं धोरण असं म्हणतो त्याला अफर्मेटिव्ह ऍक्शन पॉलिसी असं पण म्हटलेलं आहे, रिप्रेझेंटेशन पॉलिसी असं सुद्धा म्हटलेलं आहे. ते खऱ्या अर्थानं सामाजिक आर्थिक विकासाचं प्रभावी साधन करायचं असेल व्हायचं असेल तर ते काय करायला पाहिजे. खरं म्हणजे राजर्षी शाहू महाराजांनी एक मोठा धडा घालून दिलेला होता, एक मोठा पाठ घालून दिलेला होता की हे धोरण प्रभावी ठरू शकतं. त्याने ते करून दाखवलं होतं शिक्षणामध्ये, रोजगाराच्या संधींमध्ये, नोकऱ्यांमध्ये. आणि त्यातून आपण धडा घेऊन तो तेवढं प्रभावीपणे प्रामाणिकपणे राबविणं आवश्यक होतं, पण तसं ते झालं नाही. 50 लाच आपण त्याची अंमलबजावणी करणं अपेक्षित असताना आपण 85 पासून ती करू लागलो. आणि पुन्हा शिक्षण नसल्यामुळे शिक्षणाचं शिक्षण दृश्य मागास होता, आता शिक्षणातला प्रवाह वाढत चाललेला आहे, शिक्षणातली पटसंख्या पण वाढत चाललेली आहे. उच्च शिक्षणातली पटसंख्या 26% आहे, त्या मनानं प्राथमिक माध्यमिक शिक्षणातली पटसंख्या जास्त आहे. आणि आता हा वर्ग क्वालिफाय व्हायला लागलेला आहे, शैक्षणिकदृष्ट्या पात्र व्हायला लागलेला आहे, पण रोजगाराच्या संधी आपल्याला दिसत नाही. खाजगीकरणामुळे हे सगळ्या अबॉलिश होत चाललेले आहे, ह्या संख्या कमी व्हायला लागलेल्या आहे. आणि ज्या काय निर्माण होते त्या अत्यंत नगण्य, अगदी बोटावर मोजण्याएवढ्या किंवा अल्प प्रमाणामध्ये आहे. आणि त्यामुळे खऱ्या अर्थानं आपण धोरण निर्माण केलं, व्यवस्था निर्माण केली, पण त्याच्या अंमलबजावणीसाठीचं जे जे वातावरण करायला पाहिजे, जे पोषक व्यवस्था निर्माण करायला पाहिजे, जे अनुकूल व्यवस्था निर्माण करायला पाहिजे, ती आपण न करता आपण त्यापासून विचलित होत चाललेला, डिव्हिट होत चाललेला असं आपल्याला दिसतं. आरक्षणाचं धोरण आपण तयार केल्यानंतर त्याच्या अंमलबजावणीसाठीचं पोषक वातावरण आपण निर्माण करायला पाहिजे. आणि म्हणून सार्वजनिक क्षेत्रामध्ये बँका असतील, विमा असतील, वित्तीय संस्था असतील, केंद्रीय खाते असतील, राज्य खाते असतील, तर त्यामध्ये या रोजगाराच्या संधी निर्माण करणं आवश्यक होतं आणि त्याची अंमलबजावणी मग झाली असती. पण एकतर अंमलबजावणीला उशीर झाला, दुसरी कारण असं की पात्र उमेदवार न मिळाल्यामुळे पुन्हा ते पुढे गेलं. आणि जेव्हा अनुकूल परिस्थिती झाली, पात्र उमेदवार मिळू लागले, त्यावेळेला मात्र अशा रोजगाराच्या संधी संकुचित पावत चाललेल्या आहेत, कमी कमी होत चाललेल्या आहेत असं आपल्याला दिसतं. मग या पार्श्वभूमीवरती आपण काय करायला पाहिजे? पहिली गोष्ट म्हणजे आरक्षणाच्या धोरणाच्या अंमलबजावणीसाठी सार्वजनिक क्षेत्रामध्ये रोजगाराच्या संधी निर्माण करायला पाहिजे आणि अत्यंत प्रामाणिकपणे आरक्षणाच्या धोरणाची अंमलबजावणी करायला पाहिजे. त्यामध्ये अनुसूचित जाती जमाती ओबीसी बहुजन समाज या सगळ्यांना प्रतिनिधित्व देण्यासाठी, रिप्रेझेंटेशन देण्यासाठी, सामाजिक आर्थिक विकास त्यांचा गतिमान करण्यासाठी रोजगाराच्या संधी निर्माण कराव्या लागतील, मग त्याच्या अंमलबजावणी होऊ शकेल. नंबर 1. दुसरी गोष्ट अशी की आपण 91 नंतरच्या कालावधीमध्ये फार वेगानं आपण खाजगीकरण करायला लागलो आणि त्यामुळे खाजगी क्षेत्राचं जे प्राबल्य आहे ते खाजगी क्षेत्राचं प्राबल्य हे वाढत चाललेलं आहे, हे प्राबल्य अधिक होत चाललेलं आहे. आणि त्यामुळे सुद्धा आता एक विचार प्रवाह आपण हाही करायला पाहिजे की मुळातच आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये जरी मिश्र अर्थव्यवस्था असली तरी सुद्धा खाजगी क्षेत्राचं प्राबल्य होतं आणि हे प्रतिनिधित्वाचं जे धोरण आहे ते प्रतिनिधित्वाचं धोरण आपण सार्वजनिक क्षेत्राशी, सरकारच्या मालकीच्या क्षेत्राशीच आपण मर्यादित ठेवलं
पण 91 नंतर आणि नंतर सुद्धा वेगानं आपण हे सार्वजनिक क्षेत्र कमी कमी करत चाललेलं आहे, संकुचित करत चाललेलं आहे, आणि त्यामुळे आपल्याला या धोरण आहे पण त्याची अंमलबजावणी करून कार्यवाही करून वंचितांना बहुजनांना विकासाच्या प्रवाहामध्ये आणण्यासाठीचं पोषक वातावरण निर्माण करणं म्हणजे रोजगाराच्या संधी प्रामुख्याने निर्माण करणं. निश्चितपणे शिक्षणामध्ये आरक्षणाचा बेनिफिट मिळू शकतो पण रोजगाराच्या संधी महत्वाच्या आहेत. तुम्हाला जर आत्मनिर्भर करायचं असेल, तुम्हाला तुमच्या पायावरती उभं करायचं असेल, तुम्हाला विकासाच्या प्रवाहामध्ये समाविष्ट करायचं असेल, विकासाची फळं विकासाचे लाभ जर तुमच्या पण पोहोचवायचे असतील तर त्यासाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणं आवश्यक आहे. ते करणं गरजेचं आहे. म्हणून आता सार्वजनिक क्षेत्र हे कमी व्हायला लागलेलं आहे, ते अजून वाढवायला पाहिजे. पण दुसऱ्या बाजूनं खाजगी क्षेत्रामध्ये हे आरक्षणाचं धोरण, प्रतिनिधित्वाचं धोरण हे लागू करणं आता गरजेचं आहे, आता आवश्यक आहे असे आपल्याला दिसतं. आणि अनेक बंधनं, अनेक नियंत्रण, अनेक सुधारणा, अनेक दुरुस्त्या आपण करतोय आणि हा जो सामाजिक वंचित घटक आहे त्याला आरक्षणाच्या धोरणापासून आपण बाजूला ठेवण्याचा प्रयत्न करतोय. मग यामध्ये नॉन क्रिमी लेअर सारखे गट असेल किंवा यामध्ये बढत्यांमध्ये आरक्षण न देणं असेल, अशा काही गोष्टी आहेत त्या दुरुस्त करणं आवश्यक आहे. आणि यामध्ये कसं होतं की या आरक्षणाच्या धोरणाचा लाभार्थी एखाद्या कुटुंबातला एखादी असला तर लगेच त्या कुटुंबाची प्रगती विकास झाला आणि ते एकदम प्रबळ आणि विकसित कुटुंब झालं असं आपल्याला म्हणता येत नाही. एखाद्याला समजा रोजगाराची संधी मिळाली तर सगळ्या कुटुंबाला ती मिळाली असं आपण म्हणता येत नाही, कारण एका व्यक्तीवरती अवलंबून राहणाऱ्या लोकांचं प्रमाण हे जास्त असतं. आणि म्हणून ही जी काय नॉन क्रिमी लेअर किंवा ह्या ज्या काय अटी आपण लावत चाललेलो आहे त्या काढून टाकायला पाहिजे. एखादी व्यक्ती त्या कुटुंबातली नोकरी लागली किंवा रोजगाराच्या संधीमध्ये ऍबसॉर्ब झाली म्हणजे एकदम बटन दाबला आणि त्या कुटुंबाची सर्वांगीण प्रगती झाली आणि आता तो वंचित गट राहिला नाही, बहुजन गट राहिला नाही असं आपल्याला म्हणता येणार नाही. आणि त्यामुळे त्याचा विचार करणं आवश्यक आहे. ह्या जे काही अटी आपण घालायला, उदाहरण शिक्षणामध्ये पण ते आणायला बोलत आहे की एखादा सामाजिक वंचित घटकामधला जर विद्यार्थी त्याचं कोण वडील वगैरे नोकरीमध्ये असेल तर त्याला स्कॉलरशिप मिळत नाही, फ्रीशिप मिळू शकते, स्कॉलरशिप नाही मिळत. तो जर नापास झाला प्रामुख्याने इंजिनिअरिंग मेडिकलमध्ये तर ते बंद होतं. यामुळे सुद्धा शिक्षणातला प्रवाह किंवा समाविष्ट होण्याचं प्रमाण कमी होत चालल्याचं चित्र आपल्याला दिसतं. आणि खाजगी संस्थांमध्ये त्याच्या अंमलबजावणी फार प्रामाणिकपणे किंवा अत्यंत ऑनेस्टली रिग्रेसली करण्याचा प्रयत्न केला जातोय असं चित्र आपल्याला दिसत. आणि म्हणून एकतर संविधानाच्या चौकटीमध्ये ह्या आरक्षणाचं धोरण अत्यंत प्रामाणिकपणे, कार्यक्षमपणे, सिन्सिअरली, ऑनेस्टली, रिग्रेसली ते लागू करायला पाहिजे. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे सार्वजनिक क्षेत्रामध्ये रोजगाराच्या संधी निर्माण करणं आवश्यक आहे. आणि तिथं कुठली बॅकडोअर एंट्री होता का म्हणे, विद्यार्थी यूपीएससीची तयारी करतो आणि दुसराच कोणतरी डायरेक्टली डेप्युटी सेक्रेटरी किंवा पुढच्या लेवलचा त्या व्यक्तीला संधी मिळते असं होता का म्हणे. आणि तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आता हाय टाइम आहे की खाजगी क्षेत्रामध्ये रोजगाराच्या संधी ज्या काही निर्माण होतील त्यामध्ये आरक्षणाचं तत्व लागू करायला पाहिजे. आणि हा बहुजन समाज, हा सामाजिक वंचित घटक, सामाजिक मागास घटक, याला विकासाच्या प्रवाहामध्ये आणणं आणि एक समावेशित विकास, सोशल इन्क्लुझिव्ह डेव्हलपमेंट ग्रोथ साध्य करण्यासाठीचा प्रयत्न करणं किंवा त्या दृष्टीनं प्रयत्न करणं हे आवश्यक आहे, हे गरजेचं आहे असं आपल्याला दिसतं. आरक्षणाची व्यवस्था करण्याबरोबरच, प्रतिनिधित्वाची व्यवस्था करण्याबरोबरच त्याच्या अंमलबजावणीसाठीचं पोषक आणि अनुकूल वातावरण करायला पाहिजे. मुळातच त्याची अंमलबजावणीला आपण वेळ केला आणि दुसरं कारण म्हणजे पात्र उमेदवार न मिळाल्यामुळे पुन्हा अंमलबजावणी पुढे ढकलली गेली, पुढे गेली गेली. आणि आत्ता आपल्याला असं चित्र दिसतं की पुन्हा हे जे आरक्षणाचं धोरण आहे, व्यवस्था करण्याबरोबरच रोजगाराच्या संधी निर्माण करायला पाहिजे आणि रोजगाराच्या संधी निर्माण करून प्रामाणिकपणे एक सामाजिक आर्थिक विकासाचं प्रभावी साधन म्हणून, एक हक्क म्हणून त्याची कार्यवाही प्रामाणिकपणे करायला पाहिजे. त्यातून पळ वाटा किंवा त्यातून डिव्हिएशन होता का म्हणे. आणि तिसरी आणि महत्वाची गोष्ट म्हणजे आपण जे काय अनेक बंधनं लादा लागलोय हे प्रामुख्यानं मागास वंचित घटकांवरती, नॉन क्रिमी लेअर किंवा अजून काय काय अटी घालून त्याला या प्रतिनिधित्वाच्या धोरणापासून आपण बाजूला काढायला लागलोय, आपण वंचित करायला लागलोय, ते कुठेतरी थांबणं गरजेचं आहे. आणि शेवटचा मुद्दा म्हणजे खाजगी क्षेत्रामध्ये आता आपल्याला हे आरक्षणाचं धोरण लागू करणं आवश्यक आहे आणि विकासाच्या प्रवाहामध्ये अजून बहुजन समाज आहे,
हा जो सामाजिक वंचित घटक आहे याला आणणं आणि त्याला विकासाची फळं विकासाचे लाभ आणि विकासाच्या प्रक्रियेमध्ये सहभागी करणं अत्यंत गरजेचं आहे. आरक्षणीय प्रतिनिधित्व आहे ते लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये आहे आणि सामाजिक आर्थिक विकासाचे ते प्रभावी साधन आहे. सामाजिक आर्थिक विषमता करण्यासाठी त्याचा उपयोग होऊ शकतो. विकासाच्या प्रवाहामध्ये हा बहुजन समाज येऊ शकतो, सामाजिक वंचित घटक येऊ शकतात आणि विशेष महत्वाची गोष्ट म्हणजे सामाजिक आर्थिक विकास त्यांचा होऊ शकतो. यासाठी खूप महत्वाचं आहे स्वातंत्र्यानंतर संविधानाच्या अंमलबजावणीनंतर प्रामाणिकपणे त्याच्या अंमलबजावणी झाल्याचं दिसत नाही आणि 91 नंतरच्या कालावधीमध्ये प्रतिकूल वातावरण आरक्षणाच्या धोरणाला प्रामुख्याने त्याच्या अंमलबजावणीला होत असल्याचं चित्र दिसतं आणि म्हणून नव्यानं सार्वजनिक क्षेत्राची ओळख पूर्वीची जी होती ती करणं आणि पुन्हा सार्वजनिक क्षेत्राबरोबर आरक्षणाचं धोरण खाजगी क्षेत्रामध्ये सुद्धा आपल्याला कशा पद्धतीने लागू करता येईल ही विचार करणं ते लागू करणं हे आज गरजेचं आहे असं आपल्याला दिसतं आणि म्हणून आजच्या या विशेष कार्यक्रमामध्ये आरक्षण धोरण ते कसं राजर्षी शाहूंपासून आलं, डॉक्टर आंबेडकरांनी त्यासाठी काय केलं आणि मग संविधानाची भूमिका काय आहे आणि अंमलबजावणी कशी कशी होत चालली आहे, त्यामध्ये काय विकनेसेस आहेत, त्यामध्ये काय त्रुटी आहेत आणि भविष्यकालीन दिशा काय असायला पाहिजे या महत्वाच्या टप्प्यांमध्ये भागांमध्ये ही माझी मांडणी करण्याचा प्रयत्न केला. सर्व जे कोण लोक ऑनलाईन पद्धतीनं या कार्यक्रमाला उपस्थित राहिले, जॉईन झाले त्यांना मी मनापासून धन्यवाद देतो. बहुजन संघटक या सामाजिक संस्थेचे जे संयोजक आहेत राहुल आणि त्यांची टीम यांना मी धन्यवाद देतो. पुन्हा सर्वांना मी धन्यवाद देऊन तुमचा आभार म्हणून मी थांबतो. धन्यवाद.